प्रश्न जे उपस्थित केले त्यांनी जे काही मांडली भूमिका ते मांडले ते बरोबर आहे, पण त्याच्यात थोडीशी माहिती त्यांच्याकडे नाही आहे। त्याचं कारण असं आहे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर ते ह्या बजेटला ओपन झाले, आत्तापर्यंत नाही, हे पण बरोबर आहे। त्यांच्या काळात जे MMJSY कामं झाले त्याच्यामधले ADB 19 ही कामाची लिस्ट आहे। त्याचं टेंडर प्रोसेस वर्क ऑर्डर प्रोसेस झाली नव्हती, ती फक्त यादीला आली होती हे म्हणतात, ते पण बरोबर आहे। पण महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर अशी जी जी कामं आहेत ते सरकारने सगळी रद्द केली, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आणि सगळी रद्द केल्यानंतर ते मला काय म्हणले की त्या ADB 19 मध्ये तुला कुठली दुसरी कामं सुचवायची ती सुचवा, पण मी दुसरी कामं सुचवलेली नाही। हीच जी कामं आहेत मला बघा, मी सांगतो माझ्याकडे पुरावा आहे, रद्द झाली ती कामं, ती मला बोलू दे ना, आता मला बोलू दे ना, मला बोलू दे ना, तुम्ही बोलले आता मला बोलू दे। नवीन सरकार आलं, त्यांनी सगळे जुने रद्द केले, मी नवीन एकदम तालुक्याच्या लोकांपुढे ग्राम विकास मंत्री हसन मुश्री साहेब आहेत, त्यांच्याकडे मीटिंग झाली। जुन्या सरकारच्या कालावधीमध्ये जे जे असे काम आहेत ज्यांची वर्क ऑर्डर झाली नाही अशा कामांना महाविकास आघाडी सरकार आणि त्याचे प्रमुख उद्धव ठाकरे, अजितदादा पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी सगळ्या कामांना हे थांबवले, हे रद्द केले आणि नवीन कामं आम्हाला सुचवायला सांगितली। तरी सुद्धा इथल्या ग्रामस्थांची मागणी होती की आमचा जो रस्ता आहे ठीक आहे, पूर्वीपासून होता तो कंटिन्यू करा, तुमच्या या राजकीय वादामध्ये हा इथं दादा बोल। मग त्यांच्याकडे मीटिंग झाल्यानंतर ग्राम विकास मंत्र्यांकडे परत पत्र दिलं, थांबा तुम्ही आधी ADB 19 मध्ये घेतले हे मान्य आहे ना मला, पण नवीन सरकारने रद्द केलं होतं ते, आणि पुन्हा एकदा ADB 19 जे 5 काम आहेत त्याच्या आधीचे MMJSY यांचे आणि ADB 19 जे काय MMJSY काम आहेत ते पुन्हा एकदा पत्र देऊन ते पुन्हा जिवंत केले। ठीक आहे, यांचं याच्यात काहीच नाही असं मी म्हणणार नाही, पण मी पण काही केलं नाही असं पण काही नाही, ते पत्र देऊन हे करून ते केलं। मला जर असा एवढा जर राग असता आणि द्वेष असता यांचा तर मी थांबा जरा, मला जर राग असता द्वेष असता या सगळ्या गोष्टी असत्या तर मी हा रस्ता रद्द करून दुसरीकडे घेऊ शकलो असतो, पण तसं मला करायचं नाही, राजकीय संघर्षाचा लोकांना एक बरोबर पडायचं नाही। म्हणून हसन मुश्री साहेबांकडे पत्र दिलं, मुश्री साहेबांनी त्या खात्याला पत्र दिलं, त्या पत्राच्या कॉपी तिथं आहेत आणि त्यांनी लिहिले रेफरन्स लेटर, ते बेलेकर लिहिले की रेफरन्स लेटर फ्रॉम रुरल डेव्हलपमेंट, तर रुरल डेव्हलपमेंट ग्राम विकास हे हसन मुश्री साहेबांचं खातं आहेत, आणि ते दिल्यानंतर ही सगळी कामांना प्रत्यक्षात मंजुरी येऊन त्याला सगळी वर्क ऑर्डरची प्रोसिजर झालेली आहे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।